साधारण 2019 एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यात एक स्त्री भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्याकडून पुरस्कार घेत असताना आशीर्वाद देत असल्याचं दिसत होतं. इतका साधेपणा आणि सच्चेपणा त्या फोटोतून दिसत होता की हजारो कमेंट्स आणि लाईक त्याला मिळाल्या. कोण होती बरं ती व्यक्ती? एका सामान्य स्त्रीची असामान्य अशी गोष्ट. थिमाक्का. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आणि यामुळेच 8000 मुलांची आई म्हणजेच 8000 झाडांची आई असलेल्या थिमाक्काच्या प्रेरणादायी आयुष्याबद्दल जाणून घेऊयात नॉलेज कट्टाच्या या भागात. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपलं जीवन नकोसं वाटत असताना, आयुष्य संपवायच्या विचारात असताना थिमाक्काला एक हरितवाट सापडली आणि मग सुरू झाला अखंड ध्येयवेडा प्रवास, जो वयाच्या 108 वर्षापर्यंत चालू आहे. ही गोष्ट सुरू होते कर्नाटकच्या हुलिकल गावातून. कसलंही शिक्षण नसलेल्या निरीक्षर थिमाक्काचं वयात आल्यावर चियाक्काशी लग्न झालं. घराची परिस्थिती साधारणच. दोघेही शेतात काम करायचे, शेतमजुरी करून प्रपंच चालवायचे. पण त्यांना मूल होत नसल्यामुळे घरीदारी सतत टोमणे ऐकून घ्यावे लागू लागले. सासरी हेटाळणी सुरू झाली, पण चियाक्कांनी त्यांना साथ दिली आणि दोघांनी घर सोडलं. आपलं दुःख विसरण्यासाठी झाडं लावण्याचा छंद त्यांनी निवडला आणि दोघांनीही पर्यावरणाचं व्रत घेतलं. वडाची झाडं लावायला दोघांनी सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिथे जागा मिळेल तिथे 4-4 किलोमीटरच्या अंतराने त्यांनी वडाची झाडं लावली. त्या झाडांना 4-4, 5-5 किलोमीटर पायी चालत जाऊन उचलून पाणी घातलं गेलं. रोज त्यांचा हाच दिनक्रम असायचा. बघता बघता त्यांनी 1384 वडाची झाडं लावली आणि त्या झाडांची ते अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यायचे. झाडं मोठी होईपर्यंत त्यांना काटेरी कुंपण तयार करून घेतलं गेलं आणि ती झाडं पावसाळ्याच्या आधी लावली जात होती, त्यामुळे पाणी घालण्यासाठी फारसे कष्ट पडू नयेत हा त्याचा उद्देश. आता त्याची एक छान वनराई तयार झाली आहे. हुलिकल ते कुरुड या महामार्गावर वडाच्या झाडांची भली मोठी रांग तयार झाली आहे. 8000 झाडांचं हे जंगल आता गुगल मॅपवरही दिसतं. सालूमर्दा या शब्दाचा कन्नड भाषेतला अर्थ आहे झाडांची रांग किंवा झाडांची ओळ. या कर्नाटकमधील लोकांनी त्यांना सालूमर्दा ही उपाधी दिली. सालूमर्दा थिमाक्का. 8000 मुलांची ती आई आहे आणि आता या झाडांचं संवर्धन कर्नाटक सरकार करतं. त्यांना त्यांच्या या कामामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पर्यावरणपूरक कामगिरीमुळे त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा सोशल मीडियावर वाचलेली एक पोस्ट मला फार बोलकी वाटते. नऊ कॉमन पीपल विथ अनकॉमन वर्क आर गेटिंग पद्मश्री. भारत बदल रहा है. जगाने त्यांच्या कार्याची दखल घेत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला आहे. सालूमर्दा थिमाक्काच्या सन्मानार्थ इको पार्क पण आहेत की जिथे वनस्पतींचं संवर्धन होतं. औषधी वनस्पतींची लागवड, मोठमोठी वटवृक्षांची लागवड ही तिथे होते. जी स्त्री कधी शाळेत गेली नाही आज तिच्या कर्तृत्वाचे धडे अख्खं जग वाचतंय. दुःख कोणाच्या आयुष्यात नसतं, पण त्याचा आपल्या आयुष्यावर किती प्रभाव ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं. जीवन हे भरभरून जगण्यासाठी आहे. आयुष्यभर वृक्षरोपणाचं निसर्ग भान या वृक्षमातेनं केलं. आपण या पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी एक तरी रोप लावण्याचा संकल्प करूयात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्ही मला ऐकू शकाल अँकर, गुगल आणि स्पॉटीफायवर नॉलेज कट्टाच्या पॉडकास्टवर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे. नमस्कार.